तर मित्रांनो, आज आपण आलोत मुंबईतील प्रसिद्ध असे ठिकाण राणीबाग येथे. मध्य रेल्वेच्या भायखळा स्टेशनपासून अगदी 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर हे राणीबाग आहे. वीर माता जिजाबाई भोसले उद्यान असं देखील ह्या उद्यानाचं नाव आहे. तसेच द मुंबई झू म्हणून देखील ह्या उद्यानाला ओळखले जाते. तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन पालकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलो आहे मुंबईतील प्रसिद्ध असे ठिकाण राणीबाग, अर्थात वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, जो मुंबई झू म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तर आज आपण राणीबाग एक्सप्लोअर करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्यासोबत सारस आहे, इकडे बहीण सुजात आहे, आणि सारसचा मित्र आयुष पण आलेला आहे. तर आम्ही आता एंटर केलेलं आहे इकडे, तर पुढे कशा पद्धतीने शूट होणार आहे बघूया. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सारस खूप खुश आहे इकडे. आज खूप खूप दिवसांनी त्याला प्राणी पक्षी बघायला मिळणार आहेत, तर तो खुश आहे आज. मित्रांनो, आता आपण तिकीट काढायला जातो. तिकीटचे रेट देखील तुम्हाला मी सांगणार आहे कशा पद्धतीचे तिकीटचे रेट्स आहेत. मित्रांनो, फायनली तिकीट काढलेले आहे. हे तिकीट आहे जी 100 रुपयाची आहे. त्यात म्हणजे फॅमिली असेल तर 2 मोठी माणसं आणि 2 लहान मुलं 3 वर्ष ते 12 वर्ष असे असतील तर ते तुम्हाला 100 रुपयात तिकीट मिळेल, 4 जणांची. आणि मोठ्या माणसांची 50 रुपये तिकीट आहे आणि छोट्या मुलांची 25 रुपये जर सिंगल असतील तर, आणि फॅमिलीसाठी असे 14 जण असतील तर 100 रुपयाची तिकीट. तर ही आपली तिकीट आहे काढलेली. हां, तर मित्रांनो, तुम्हाला कॅमेरामध्ये फोटोग्राफी करायची असेल म्हणजे DSLR वगैरे, तर त्याचे चार्जेस आहे 100 रुपये. व्हिडिओ म्हणजे DSLR मध्ये गोप्रोमध्ये जर तुम्हाला शूट करायचं असेल तर त्याचा देखील 100 रुपये चार्जेस आहे तिथे. हा बघा, एंट्रन्सला एकदम जबरदस्त असा बनवलेला आहे. सेल्फी पॉईंट म्हणू काय सर तुम्ही, हा सेल्फी पॉईंट जबरदस्त बनवलेला आहे. अगदी सगळे इकडे पक्षी, जिराफ, मोर वगैरे सगळे पक्षी, वर वाघ वगैरे सगळे आहेत. आणि बाजूलाच बोर्ड आहे मुंबई झू म्हणून, द मुंबई झू. तर आतमध्ये धमाल येणार आहे, बघूया आपल्याला वाघोबा बघायला मिळतोय का. कारण राणीच्या बागेत आल्यावर खास आकर्षण असतं ते वाघोबाचं दर्शन. तर आज आपल्याला बघूया वाघोबाचं दर्शन होत आहे का आणि कशा पद्धतीचा आतमध्ये झू आहे, राणीबाग आहे, ते तुम्हाला नक्की या व्हिडिओमधून बघायला मिळेल. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. फायनली मित्रांनो, आतमध्ये एंट्री केलेलं आहे राणीच्या बागेत. आणि इकडे आहे सारस. सारस हाय कर. इकडे आहे सारस, इकडे आहे आयुष. तर त्यांच्या आता खूप धमाल होणार आहे इकडे. हा व्हिडिओ जबरदस्त होणार आहे ना सारस. कुठे आलोय सारस आपण? इकडे बघून बोल, कुठे आलोय? पक्षी बघाय आणि प्राणी बघायला ना. हा, मजा येते का तुम्हाला? हा, तर त्यांना मजा येते. मित्रांनो, आतमध्ये एंटर केल्यानंतरच इथे लेफ्ट साईडला तुमच्या बाजूला एक त्याने फलक लावलेला आहे, त्याच्यात तुम्हाला म्हणजे बघायला मिळेल. म्हणजे मी जवळ येऊन झूम करून दाखवतो. जसं की 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर
तर तुम्ही कोणता कोणता प्राणी कुठे बघू शकता त्या डायरेक्शनने तुम्ही जाऊ शकता आणि बघू शकता प्रत्येक प्राणी. आणि तुम्ही याचा फोटो काढून घेऊन जाऊ शकता सोबत, कारण मग तुम्हाला बघायला बरं पडेल की काय काय बघायला मिळणार आहे किंवा आपला कोणता पॉईंट मिस झालाय, कोणता ठिकाण मिस झालाय, कोणता प्राणी किंवा पक्षी बघायला नाही मिळाला ते देखील तुम्हाला इथे समजेल. एरो दाखवलेले आहेत की इकडे काय काय बघायला मिळणार आहे, जसं की हत्ती, अस्वल, तरस, बिबट्या, कोला, हिप्पो हे सगळे प्राणी आपल्याला या साईडला बघायला मिळणार आहेत. तर चला आम्ही जातोय. सरस कुठे चाललाय? इकडे पण मित्रांनो तसेच एरो दिलेले आहेत, तुम्हाला काय काय बघायला मिळेल ते एरो बघून तुम्ही जाऊ शकता. प्रत्येक म्हणजे नंबर वाईज दिलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5 असे. तर तुमचं कुठलंही प्राणी मिस नाही होणार त्या नंबर वाईज गेलात तर. आणि छान गार्डन म्हणजे इकडची खर तर स्वच्छता खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता इकडे तिकडे बघा काकी बसले आहेत, त्या पण आता पण स्वच्छता करण्याचंच काम करत आहेत, काहीतरी झाडांचं वगैरे काम करत आहेत. त्यांच्यामुळे खरं तर ही स्वच्छता टिकून राहते. आणि तुम्ही मित्रांनो इकडे येऊन कचरा करू नका. आणि यांच्यासारख्या माणसांमुळे काकी आहेत, यांचे कर्मचाऱ्यांमुळे इकडे स्वच्छता बघायला लागते मिळते, त्यांच्यासाठी बिग थँक्स. हे बघा मित्रांनो जिथे जिथे तुम्ही जाणार ना तिथे त्याच्या प्राण्यासंदर्भात तुम्हाला माहिती बघायला मिळेल. आता आलोय मित्रांनो हत्ती बघायला. हत्ती आहेत इकडे पण खूप दूर आहे इथून. हा मी आहे इकडच्या टोकाला आणि हत्ती त्या तिकडे टोकाला आहे. तर हत्ती दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो इकडे हत्ती आहे पण खूप दूर आहे ती, झूम केलंय त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही. खूप मोठी आहे हत्ती ती, आता सध्या झाडाच्या सावलीला आहे. तर चला आता पुढे जाऊन. सारस हत्ती पाहिली का कशी आहे? मस्त आहे ना. तर चला मित्रांनो आता पुढे जाऊया. मित्रांनो इकडे अस्वल आहे, एक्सरसाइज करते ती. सारस बघितली का? काय करते सारस ते? जॉगिंग करते ना. तेव्हा मित्रांनो काय करते ते? हाय करत. हाय मी काय आहे इकडे अस्वल. आता पुढे जायचंय आपल्याला. हो इकडे मित्रांनो मुंगूस आहे, मस्त निवांत फिरतोय. गेला तो आता गवतामध्ये. इकडे सांबर आहे पण ते पण अगदी त्या पलीकडच्या साईडला ते दिसत नाही, भिंतीला जवळ अगदी बसले. दोन सांबर आहे ते बघा, इथे झूम करतोय बघा. हा एक इकडे आहे, इकडे दोन सांबर आहेत पण ते आता सावलीला बसले आहेत, ऊन आहे त्याच्यामुळे. इकडे पण पान गेंडा आहे आणि तो पण पाण्यामध्येच बसलाय. ते जास्त पाण्यातच असतात. इकडे चितळ आहेत, हे बघा कितीतरी आहेत बसलेत. ते उठली एक, तेव्हा त्या साईडला पण खूप आहेत. हाय किती बारसिंगर आहे, बारसिंगाचा प्राणी असतो तो बारसिंगर. आणि इकडे आहेत कांकर, इकडे आहे कांकर. सगळे खूप दूर आहेत त्याच्यामुळे कसं झूम करून तुम्हाला दाखवायला लागतं, त्याच्यामुळे क्लिअर येत नाहीत. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत पेंग्विन बघायला. तर बघूया पेंग्विन तरी दर्शन देतात का.
कारण का इथे येऊन आपल्याला बऱ्याचशा प्राण्याने अक्षरशः नाराज केलेले आहे।